मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण अक्षरावर एक मात्रा देण्यासाठी ईचा वापर करतात कशाचा ई जसं की के ई मे आर ई रे एन ई ने तर स्पेलिंग तयार करत असताना या मात्र्याचा वापर ईचा वापर मात्रा देण्यासाठी केला जातो ते आपण बघणार आहोत जसं की केरळ पहिला शब्द घेतोय आपण केरळ तर सांगा बरं ह स्पेलिंग कसं तयार होईल के साठी के ई साठी आर ए आणि साठी एल केरळ पुढचा शब्द घेऊया के का न के कान काय होईल त्याचं स्पेलिंग के ई के ए एन कान दुसरा शब्द घेऊया के दा र केदार काय होईल ई डी ए आर केदार पुढचा शब्द केरबा के र रेरबा के केर ए बी ए केरबा -E के त्याच्यानंतर घेऊया पुणे पुणे आपण काय बघतोय मात्रा देण्यासाठी काय घेतात पी यू एन ई -E, पुणे त्याच्यानंतर घेऊया ठाणे टी एच ए एन -E, ई ठाणे त्याच्यानंतरचा शब्द राने राणे काय होईल स्पेलिंग आर ए एन ई -E, राणे त्याच्यानंतर घेऊया काटे काय होईल स्पेलिंग के ए का टी ई टे काटे त्याच्यानंतरचं स्पेलिंग तयार करायचं आहे मेटे एम ई टी ई मेटे त्याच्यानंतरचं स्पेलिंग आहे थेटे थे। थ थाड घ्यायचं थे टे काय होईल स्पेलिंग टी एच ई टी ई थेटे त्याच्यानंतरचं स्पेलिंग आहे चाटे चाटेचं स्पेलिंग काय होईल सी एच ए टी ई चाटे त्याच्यानंतर शेटे शेटेचं स्पेलिंग सेटे याच ई टी ई सेटे तयार करायचं हेलन, हे ल न, हेलन काय होईल स्पेलिंग त्याचं हेलनचं लनच याच ई एल एन हेलन पुढचं स्पेलिंग हे मा हे मा काय होईल एच ई -E एम ए हे मा त्याच्यानंतरच पेन पेनचं स्पेलिंग ई पे -E न पेन त्याच्यानंतर गाडे गाडेचं स्पेलिंग जी ए डी ई -E, गाडे त्याच्यानंतरचं माने माने काय होईल मानेचं स्पेलिंग एम ए एन ई माने त्याच्यानंतर -E, जे जुरी जेजुरी जेजुरीचं जे स्पेलिंग जे ए जे जे यू r आर आय जेजुरी त्याच्यानंतरचं रेखा रेखा रेखाचं स्पेलिंग आर ई के एच ए रेखा त्याच्यानंतरचं स्पेलिंग तयार करायचं आपल्याला पानसे पानसे काय होईल पानसेचं स्पेलिंग पी ए एन ई ए ए, पानसे त्याच्यानंतर खे बा बारे, हे बारेचं स्पेलिंग यच ई बी ए आर ई, हे बारे त्याच्यानंतर ढेरे रे ढेरेचं स्पेलिंग टी एच ई आर ई ढेरे त्याच्यानंतरचं आहे कुमसे कु म से काय होईल कुमसेचं स्पेलिंग के यू एम ए एस ए, कुम कुमसे त्याच्यानंतर आहे लू, रे बेलुरे बेलुरेचं बे काय स्पेलिंग होईल बी, ई एल यू आर, ई बेलुरे त्याच्यानंतर घुम रे घुमरे घुमरेचं स्पेलिंग ची एच यू घु एम ए म ई रे घुमरे, त्याच्यानंतरच आहे पनवेल पनवेल पनवेलचं स्पेलिंग पी एन डब्ल्यू ई -E एल पनवेल आपण मात्रा दिल्यानंतर तयार होणारं स्पेलिंग बघतोय आतापर्यंत आपण मराठीचे इंग्रजीमध्ये स्पेलिंग तयार केले मी आता आपल्याला इंग्रजी सांगणार आणि तुम्ही त्याचं मला मराठीमध्ये सांगायचं चला सांगणार ना ओके लिहितोय पहिले स्पेलिंग पी ए जी ए आरई सांगा पी एच जी ए आर ई प ग पग रे दूसरा है पी ए, ए इ, सांगा, पी ए टी एच ए आर ई संगा पी ए टी एच ए आर ई पे बराबर तर है के ए ई -E, कठारे क ठा रे बरोबर त्याच्यानंतर आहे बी ई -E एल ए पी यू आर काय होईल पे लापूर त्याच्यानंतरच आहे ई यस यच ए वि काय होईल व बरोबर केशव होईल ना त्याच्यानंतर के ई एल ई डब्ल्यू ए डी आय काय होईल के ले वा केळेवाडी के त्याच्यानंतर स्पेलिंग वाचा एम ई -E जी एच ए काय होईल मे घा मेघा त्याच्यानंतर पुढचं आहे आर ई -E के एच ए काय होईल ते रे खा रेखा त्याच्यानंतर पुढचं आहे आर ई -E डब्ल्यू ए टी आय सांगा ह्याच काय होईल रे व ती रेवती बरोबर त्याच्यानंतर वाचा ई टी यू एसी टी यू ते टू सेतू त्याच्यानंतरचं आहे ई व्ही ए के काय होईल हे से व सेवक कच्यानंतरच आहे जे ई ए एन काय होईल हे जे व न जेवण आणि वाचा बरं पी ई -E टी आय बरोबर पी टी आलं सर्वांचं बरोबर अशा पद्धतीनं आपण जर वारंवार सराव केला तर आपलं हे इंग्रजी नावं लिहायचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुमच्या चुका होणार नाही करा सर्रा दररोज चला तर मग भेटू या पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद